जांड्रावाडी ते अतने रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जांड्रावाडी येथील शेतकरी आमरण उपोषणाच्या पावित्र्यात। पाहू आमचे न्यूज प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतलेल्या माहितीचा आढावा। मिरजपूर भागातील काही गावे कर्नाटक सीमा भागात येतात। गेली 30 ते 40 वर्षे सीमा भागातील रस्त्यांची दुरावस्था फारच बेकार झाली आहे। सीमा भागातील कर्नाटक प्रशासनाने तर डोळ्याचे पारणे फिरण्यासारखे रस्ते केले आहेत, परंतु महाराष्ट्र हद्दीतील सीमा भागातील रस्ते मात्र खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी बिकट अवस्था झाली आहे। यापैकी जांड्रावाडी ते मधभावी पुढे अतनेकडे जाणारा रस्ता गेली 30 ते 40 वर्षे पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला असून याच रस्त्यावर पुढे 2 किलोमीटरवर कर्नाटक हद्द लागते। सीमा हद्दपासून पुढे पोटातील पाणी देखील हलणार नाही असा रस्ता कर्नाटक प्रशासनाने केला आहे, परंतु जांड्रावाडी ते सीमा हद्दीपर्यंत पूर्ण रस्ता खराब झाला आहे। रात्री अपरात्री या रस्त्यावर उसाचे ट्रॅक्टर डबल ट्रॉली जात नसल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरच थांबवलेले असतात, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारताच येत नाही। तसेच दिवसभर इतर सर्व वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन रस्त्यालगत असणारी बागायत शेती पूर्णपणे धोक्यात आली आहे। एकंदरीतच सर्व समस्यांचे निवेदन पालकमंत्री आमदार सुरेश बोखाडे व सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात येणार असल्याचे उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले। यावेळी संभाजी साळुंके, सुखदेव भोसले, लालू आवळे, सुभाष कदम, अमोल तिप्पे, अरुण नाईक, लहू तिप्पे व इतर सर्व प्रवासी वर्ग उपस्थित होते। पाहूया आमची प्रतिनिधी यांनी घेतलेली शेतकऱ्यांची बोलकी प्रतिक्रिया। नमस्कार, एसटीएन न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण जांड्रावाडी आथणी रोड म्हणजे जांड्रावाडी मधभावीमधला रस्ता जांड्रावाडीपासून 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत हा रस्ता गेली 35 ते 40 वर्षे जसा आहे तसाच आहे। आता सध्या एवढी वाहतूक आणि रहदारी वाढलेली आहे, या ठिकाणी सध्या ऊसाचे ट्रॅक्टर्स 2-2 ट्रॉल्या ऊस भरून जात आहेत आणि या ठिकाणी रस्त्यावरती एवढे खड्डे पडलेले आहेत। रात्री अपरात्री इथे ट्रॅक्टर पूर्णपणे 2-4 ट्रॅक्टर अडकलेले असतात आणि शिवाय 2-व्हीलर गाड्यांना या रस्त्यावर कसरत करावते। आता ही पहा, तुमच्या डोळ्यासमोरच पहा, डबल सीट चालली तर त्यांना उतरून जावं लागतंय, कारण एक खड्डा चुकवा गेला की दुसऱ्या खड्ड्यात जाते, दुसऱ्या खड्ड्यात चुकवा गेला तिसऱ्या खड्ड्यात जाते आणि 100% 2-व्हीलरवाला ह्या ठिकाणी आल्यानंतर पडतोय। असं जवळजवळ 1.5 किलोमीटरचा हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे आणि ह्या रस्त्याची अवस्था गेली 35 ते 40 वर्षापासून जशी आहे तशीच आहे। आज या ठिकाणी या शेजारचे काही शेतकरी, या जांड्रावाडीतील काही ग्रामस्थ या ठिकाणी या रस्त्याबद्दल माहिती देण्यासाठी ते गोळा झाले आहेत। आपण इथे संबंधित काही जवळचे शेतकरी आहेत, त्यांना या रस्त्यापासूनचा किती त्रास होतोय, धुळीचा किती त्रास होतोय, शेजारी त्यांच्या द्राक्षाच्या बाग आहेत, त्यांनी आत्तापर्यंत किती सहन केलं याबद्दल आपण त्यांच्याशी विचारणा करणार आहोत। नमस्कार, या दुर्लक्षित रस्त्याबद्दल तुम्हाला आत्तापर्यंत काय त्रास चालू आहे? त्रास म्हणजे साईडची शेती, मक्का, काय द्राक्ष बाग काही येऊन देत नाही, नुकसान होतंय। वारंवार तक्रार करून आमदार सुरेशभाऊ खाडेकर यांच्याकडं 15 वर्ष झालं तर कानावर घातलेलंच आहे, नोंद नाही, एकदा हेच नाही रस्ता असं सांगतात आणि ह्याला एकदा बी डांबरी झाला नाही आणि भरपूर म्हणजे नुकसान आहे आणि इथं गाड्या बिड्या पडाल्या त्या सगळ्या ह्याच्यात खड्डेबिड्डे पडल्यात। वारंवार तक्रार करून सुद्धा यांची काही ह्यांनी काही दखल घेणार झाल्यात। मग आम्ही आता काही निवेदन देणार आहे आमदार सुरेशभाऊ खाडेंना, पत्र तयार केले आणि आम्ही देणार आहे आणि एवढं शेवटचं जेवढं आम्ही बघणार आहे, नंतर आम्ही डायरेक्ट रस्ताच बंद करून टाकणार आहे, झालं ठीक नाही तर नाही। आता झालं 20 वर्ष झालं आम्ही बघायला लावलोय, काय काय होयचं काय आम्हाला काही वाटणं झालंय, मग आम्ही शेवटचा निर्णय घेणार। तर एकंदरीत गेले 35 ते 40 वर्षापासून या रस्त्यापासून होणाऱ्या त्रासाला या येथील जनता कंटाळलेली आहे। त्यांनी सध्याचे विद्यमान पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांना निवेदन तयार केलेलं आहे, ते निवेदन आज उद्या 2 दिवसात ते भाऊंच्या ऑफिसला देतील। पण त्यांचं असं म्हणणं आहे, मिरज पूर्व भागातील मिरज मतदारसंघात असणारा हा भाग गेली 35 ते 40 वर्षे दुर्लक्षित का, आमच्यावर अन्याय का? तर त्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही रीतसर आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन द्यायला तयार केलेलं आहे, ते त्यांना निवेदन देणार आणि आम्ही 15 ते 20 दिवसाची वाट बघणार, निदान हा रस्ता चालू करतो असं तरी आम्हाला तिने आश्वासन द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात प्रशासनानं जर दखल नाही घेतली
तर इथे स्थानिक कार्यकर्ते तिथले स्थानिक ग्रामस्थ पूर्ण रस्ता बंद करण्याच्या पवित्र्यात आहेत। आणि हा जानरावाडी मधवावी रस्ता म्हणजे जवळजवळ मिरज पूर्व भागातून कर्नाटकाकडे जाणारा रस्ता हा एकमेव मधला मार्ग आहे। या रस्त्याला पूर्वीपेक्षा आता भरपूर रहदारी वाढलेली आहे आणि ह्या रहदारीमुळे देखील हा रस्ता खराब झालेला आहे। पण प्रशासनाने या रस्त्याची या गेल्या 40 वर्षात दखल न घेतल्यामुळे आज इथल्या शेतकऱ्यांची ही अवस्था झालेली आहे। आता थोड्या वेळापूर्वी बघितला तर 2 ट्रॉलीचा ट्रॅक्टर असा दोन्हीकडे असं चालत होता, बायदी वेळ त्या ठिकाणी जर एखादा मोटरसायकल ओव्हरटेक करून जात असता तर ट्रॉली त्याच्या अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता असते। हे प्रत्यक्ष आम्ही आता येऊन ह्या ठिकाणी डोळ्यानं बघितलेलं आहे। आता हे मोटरसायकल बघा कसे तळबळ चाललेत, हे प्रत्यक्ष बघतोय आपण। अशी रोजची जवळजवळ गेली 40 वर्षाची अवस्था आहे आणि खरोखर ह्या भागातील इथले स्थानिक लोक कार्यकर्ते कंटाळलेले आहेत। या ठिकाणी प्रशासनानं लवकरात लवकर लक्ष घालून या जनतेवर होणारा अन्याय दूर करावा आणि त्याला रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात प्रशासनानं त्याची दखल घ्यावी असे इथल्या ह्या भागातल्या लोकांची म्हणणं आहे। तर तुम्हाला प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय नाही, रस्ता लवकरात लवकर व्हावा एवढीच अपेक्षा आहे। इथं कारखान्याला ऊस जाणारा भरपूर आहे, जवळजवळ नाही म्हटलं तर रोजची रात आणि दिवस वाहतूक चालू आहे। ट्रॅक्टरचे 150 ते 200 ट्रॅक्टर चालू आहेत। बागावर धुळा येऊन इथं पीक आमचं येणं झाले। पहिलाच ही अतिवृष्टी म्हणून पावसामुळं ते नुकसान आहे आणि ह्यात ह्यांचं असलं तर आम्ही काय ऐकणार नाही। आम्ही थोड्या दिवस आम्ही बघणार आहे आणि त्याच्यावर आम्ही काय इथं रस्ताच बंद करून टाकणार आहे। पूर्ण आतनी मेन रोड आहे, इथं बंदच करून टाकणार आहे। हे ठीक आहे, येत्या काही दिवसात प्रशासनाने या रस्त्याची दखल नाही घेतली तर इथे लोक हा रस्ता पूर्ण करायच्या तयारीत आहेत, तर त्याला पर्याय नाही म्हणून तर या ठिकाणी मी थांबतोय। शेतकरी मराठी न्यूजसाठी बाळासाहेब गुरव, जानरावाडी मधवावी रस्ता। बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।